नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा अर्थात सामायिक CET परीक्षा या परीक्षेसाठी असणारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, त्यानंतर त्यामध्ये विषय कोणते आहेत, माध्यम कोणता आहे आणि अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा आहे याची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, इयत्ता 11वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित आहे। सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास व राजशास्त्र, भूगोल या विषयांचा समावेश आहे। तर या चार विषयाच्या अभ्यासक्रमावर हा तुमचा परीक्षेचा पेपर असेल। सदर परीक्षेचा पेपर विद्यार्थी मित्रों 100 गुणांचा असणार आहे आणि 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी एकच प्रश्नपत्रिका म्हणजेच पेपर असणार आहे। या चारही विषयावर प्रत्येकी 25 गुण असतील आणि 100 प्रश्न असतील। तर सदर प्रश्नपत्रिका ही एकच असणार आहे, एकच प्रश्नपत्रिका असणार आहे, प्रत्येक विषयाचे 25 गुण असणार आहेत आणि 100 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रों लक्षात ठेवा, यासाठी असणारा पेपर हा एकच असणार आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका एकच असणार आहे। इंग्रजीला 25 गुण असणार आहेत, गणितला 25 गुण आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2ला 25 गुण आहेत आणि सामाजिक शास्त्राला अशा प्रकारे प्रत्येकाला 25-25 गुण 100 मार्काची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि त्याला 100 गुण असणार आहे। तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल। यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्या या प्रवेश परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचा कोणता अभ्यास असणार आहे? इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सन 2021 सामायिक प्रवेश परीक्षा विषयनिहाय घटक, तर विषयनिहाय घटक कोणते असणार आहेत? तर विद्यार्थी मित्रों लँग्वेज स्टडीमध्ये कोणकोणते आहेत पहा। कंपाउंड वर्ड्स, ग्रॉन पार्टिसिपेल इन इन्फिनिटिव, स्पॉट द एरर, यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म, पार्ट्स ऑफ स्पीच, वर्ड रजिस्टर, मॉडल ऑक्सिलरीज, वर्ड फॉर्मेशन। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे अभ्यासक्रम असतील। त्यानंतर फिलिंग द ब्लँक्स बाय चूजिंग द करेक्ट फ्रेज आयडोम मॅग्झिम, प्रोज अँड देअर मिनिंग्स, नॉट ओनली बट ऑल्सो क्लॉजेस, आयडेंटिफाय अँड स्टेट इट्स काइंड, वर्ड चेन, पंक्चुएशन, करेक्ट स्पेलिंग, फिगर ऑफ स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव पॅसिवाईज, ॲनॉटॉमीज, सायनोसन्स, कोऑर्डिनेट, सब कोऑर्डिनेटर, फ्रेमिंग क्वेश्चन्स, नो सुनर दॅन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, होमोफोन, होमोग्राफ, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, अल्फाबेटिकल ऑर्डर, टेन्स, डिग्रीज ऑफ कॉम्प्रेशन, परफिक्स, सफिक्स, फाइंड द वर्ड क्लास, नाउन वर्ब, क्वेश्चन टॅग, ॲज शून ॲज, अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम हा असणार आहे विद्यार्थी मित्रो। तर याची तुम्ही यानुसार या आपण अभ्यास करायला चालू करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी असणारा दुसरा भाग आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर कॉम्प्रेशन 6 to 8 lines, पोएटिक डिवाइसेस, क्वेश्चन बेस्ड और रायटिंग स्किल्स। तर असा एकंदरीत तुम्हाला इंग्रजी विषयाचा अभ्यास हा या घटकानुसार आपण करावयाचा आहे आणि हे घटक तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये असणार आहेत। यावरच आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे, म्हणून या घटकाकडं तुम्ही बारकाईनं लक्ष देणं हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर विद्यार्थी मित्रों आपण गणित अर्थात मॅथमॅटिक्स यामध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड म्हणजे भाग 1 आणि भाग 2, तर जो गणित भाग 1 आहे बीजगणित यामध्ये
कोणत्या भागावर प्रश्न असतील पहा. गणित भाग एक, बीजगणित पार्ट वन. दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनर इक्वेशन इन टू वर्ग समीकरण क्वाड्रेटिक इक्वेशन, अंकगणिती श्रेणी, अर्थमेटिक संभाव्यता प्रोबेबिलिटी, तर या चार प्रकरणावर आधारित तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असू शकतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, गणित भाग दोन भूमिती, मैथमेटिक्स पार्ट सेकंड ज्योमेट्री, यामध्ये विद्यार्थी मित्रों समरूपता सिमिलरिटी, पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरस थेरम, वर्तुळ सर्कल, निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री, अशा प्रकारे पाच प्रकरणावर आधारित ही तुमची प्रश्नपत्रिका यातील असणार आहेत. म्हणजे 25 गुण या 9 प्रकरणावर, गणित भाग एक मध्ये 4 प्रकरण आणि गणित भाग 5 मधले असे यामध्ये 25 गुणाचे प्रश्न यावर गणिताचे असणार आहेत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रों, विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यामध्ये भाग एक आणि भाग दोन म्हणजे पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंडमध्ये 25 गुणांचे प्रश्न असतील यावर आधारित. तर पार्ट फर्स्टमधले कोणता भाग असणार आहे विद्यार्थी मित्रों, पहा. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, रासायनिक अभिक्रिया व समीकरण, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, विद्युतधारेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, उष्णता अर्थात हीट, प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, भिंगे व त्याचे उपयोग लेन्सेस, धातुविज्ञान मेटॉलॉजी, कार्बनी संयुगे कार्बन कंपाउंड्स, अवकाश मोहीम स्पेस मिशन. तर अशा प्रकारे ही भाग वनमधली 10 घटक असणार आहेत. या 10 घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील. हे भाग वनचे झाले. आणि भाग दोनमध्ये विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमध्ये आनुवंशिकता व उत्क्रांती, हिरिडिटी अँड इव्हॉल्युशन, सजीवातील जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, प्राण्यांचे वर्गीकरण आणि क्लासिफिकेशन, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, सामाजिक आरोग्य सोशल हेल्थ, आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट, यावर आधारित तुमची ही CET परीक्षा विज्ञानमधली असणार आहे. या 20 प्रकरणावर म्हणजेच 20 घटकाच्या आधारे तुम्हाला 25 गुण असतील. तर या घटकापाठामधील विविध जे घटक आहेत त्या घटकावर तुम्ही अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरं सोडवाल. तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची, विज्ञानच्या अभ्यासक्रमाची, विज्ञान आणि तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाची नोंद या ठिकाणी घ्यावयाची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इतिहास म्हणजे सामाजिक शास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल यावर आधारित 25 गुण असतील. तर 25 गुण कशाप्रकारे ते विभागले जातील, यामध्ये कोणकोणते घटक असतील अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रो, सोशल सायन्स, हिस्ट्री अँड पॉलिटिकल ज्योग्राफी, यामध्ये इतिहासमध्ये काय असतील प्रश्न विद्यार्थी मित्रो पहा. प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सिक समालोचन, उपयोजित इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी हा घटक पाठ्यघटक 6 वगळलेला आहे. जे वगळलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी तुमच्या परीक्षेसाठी जो गणितला असेल किंवा भूमितीचा असेल, भाग वन गणित, भाग दोन विज्ञान भाग वन आणि भाग दोन इतिहास, भूगोल, इंग्रजी, यासाठी जे वगळलेले अभ्यासक्रम असतील ते या ठिकाणी तुम्हाला नसतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी इतिहासाचा जो अभ्यास असणार आहे तो कला क्रीडा साहित्य क्षेत्र इतिहास शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी या घटकातील काही भाग मूल्यमापनासाठी नाही, तो वगळलेला अभ्यासक्रम या अर्थातच या ठिकाणी असणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी पर्यटन आणि इतिहास, इतिहास व अन्य क्षेत्रे, अशा प्रकारे इतिहासमधील हे घटक तुम्हाला असतील. त्यानंतर राज्यशास्त्र, विद्यार्थी मित्रों राज्यशास्त्रामध्ये पहा, संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष राष्ट्रीय असतील,
राजकीय पक्ष प्रादेशिक असतील, सामाजिक व राजकीय चळवळी, हा राजशास्त्रावर आधारित पाच घटकावर आधारित यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतील. त्यानंतर भूगोल, भूगोलमध्ये विद्यार्थी मित्रों पाच घटकांचा समावेश केलेला आहे. पहिला घटक आहे स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, नैसर्गिक आपत्ती व प्राणी, अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. अशा प्रकारे या पाच घटकांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे विद्यार्थी मित्रों. तर विद्यार्थी मित्रों अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों तुम्हाला 100 गुणांची प्रश्नपत्रिका एकत्रित असेल, एकच पेपर असेल, पुन्हा एकदा नोंद घ्या, त्यासाठी लागणारा वेळसुद्धा 2 तासाचा असेल. ही परीक्षा ही इंग्रजीमध्ये 25 गुण, गणितामधले 25 गुण, विज्ञानमधले 25 गुण आणि सामाजिक शास्त्र 25 गुण यासाठी असणारा पेपर हा एकच असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन आपण ही CET परीक्षा द्यावी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.